इंडियन ऑइल मध्ये परमनंट भरती आहे, या संधीचा फायदा करून घ्या, आजच अप्लाय करा. 12वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 570 जागांसाठी भरती आहे. नमस्कार मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एक अत्यंत व आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे तब्बल 570 जागांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तरी सर्व काही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली अशा विविध ठिकाणी भरती होत आहे. त्यासाठी पात्रता, अर्ज कसा कुठे करावा, अर्जासाठी किती तारखेपर्यंत मुदत आहे, याबाबत सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. एकूण जागा आहे 570, या पदांसाठी भरती आहे टेक्निकल अँड व नॉन टेक्निकल अप्रेंटिस. यासाठी राज्यनिहाय रिक्त जागा आहे. महाराष्ट्रासाठी 212 जागा आहे, गुजरातसाठी 61 जागा, छत्तीसगड या राज्यासाठी 22 जागा आहे, गोवा या राज्यासाठी 3 जागा आहे आणि मध्य प्रदेश या राज्यासाठी 40 जागा. अशा प्रकारे जागाचे विभाजन करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता, उमेदवारांचे इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण झालेला असावा, मान्यता प्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेले असावे. पहिला जो पोस्ट आहे मेकॅनिकल, दुसरा पोस्ट इलेक्ट्रिकल, तिसरं इंस्ट्रुमेंट, तिसरं सिव्हिल, चौथं इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सहावा आहे इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी शाखेतून डिप्लोमा झालेला असावा. काही जागांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. अशा प्रकारे शैक्षणिक क्वालिफिकेशनचा स्ट्रक्चर आहे. तंत्रज्ञ, शिकाऊ, मेकॅनिकल, सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी एकूण किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिकमध्ये इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा आणि राखीव पदाविरुद्ध म्हणजे SC ST उमेदवारांसाठी 45% गुण असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ, शिकाऊ, इलेक्ट्रिकल, सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा आणि आरक्षित पदावरील अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी 45% गुण असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ, शिकाऊ, इंस्ट्रुमेंट यामध्ये सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून इंस्ट्रुमेंट इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा आणि आरक्षित पदासाठी SC ST उमेदवारांसाठी 45% गुण असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ, शिकाऊ, सिव्हिल उमेदवार, सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी एकूण किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा आणि आरक्षित पदावरील अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांच्या बाबतीत 45% गुण असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ, शिकाऊ, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा, सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी एकूण किमान 50% गुणांसह आणि आरक्षित पदावरील SC ST उमेदवारांच्या बाबतीत 45% गुण असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ, शिकाऊ, इलेक्ट्रॉनिक, सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा आणि आरक्षित पदावरील SC ST उमेदवारांच्या बाबतीत 45% गुण असणे आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस फिटर, नियमित पूर्ण वेळ ITI फिटर, NCVT SCVT द्वारे मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे. ट्रेड अप्रेंटिस इलेक्ट्रिशियन, नियमित पूर्ण वेळ ITI इलेक्ट्रिशियन, NCVT SCVT द्वारे मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे. ट्रेड अप्रेंटिस इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, नियमित पूर्ण वेळ ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, NCVT SCVT द्वारे मान्यता प्राप्त. ट्रेड अप्रेंटिस इंस्ट्रुमेंटिकल, नियमित पूर्ण वेळ ITI इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, NCVT SCVT द्वारे मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे. ट्रेड अप्रेंटिस मशिनिस्ट, यामध्ये नियमित पूर्ण वेळ ITI मशिनिस्ट, SCVT NCVT असणे गरजेचे आहे. ट्रेड अप्रेंटिस लेखापाल, सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी एकूण किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयातील पदवीधर आणि मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून राखीव पदासाठी SC ST आणि PWD उमेदवारांच्या बाबतीत 45% गुण असणे आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर कुशल प्रमाणपत्र धारक, याच्या बाबतीत इयत्ता 12वी किंवा डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरमधील कौशल्य प्रमाणपत्र धारकासह समतुल्य असणे गरजेचे आहे. ट्रेड अप्रेंटिस रिटेल सेल असोसिएट,
कुशल प्रमाणपत्र धारक किमान 12वी पास, या व्यतिरिक्त राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क अंतर्गत मान्यताप्राप्त पुरस्कार देणाऱ्या संस्थेद्वारे किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या प्रशिक्षणासाठी उमेदवाराकडे रिटेल ट्रेनी असोसिएटचे कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे शैक्षणिक कालावधीचा स्ट्रक्चर आहे. त्या हिशोबाने तुमचं क्वालिफिकेशन असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा वयाची 31/1/2022 रोजी किमान 18 वर्ष आणि कमाल 24 वर्ष असणे गरजेचे आहे. SC ST उमेदवारांना 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे, म्हणजे ते 29 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. OBC उमेदवारांना 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे, ते 27 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया, यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा म्हणजे ती ऑनलाईन पद्धतीचा समावेश आहे. ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे. आवश्यक कागदपत्र, बायोडेटा 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगचे शैक्षणिक प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला हे असणे गरजेचे आहे. आणि जातीचा दाखला राखीव उमेदवारांसाठी, ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड, लायसन आणि पासपोर्ट साईज फोटो, या सर्व गोष्टी लागणार. अर्ज शुल्क, यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अप्लाय करू शकता. वेबसाईट IOCL.com, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये कोणत्याही प्रकारची फी नाही आहे, तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकता. तर ज्या कोणाचं क्वालिफिकेशन बसत असेल त्या लोकांनी अर्ज करून टाकावे. आणि आपल्या चॅनलला जे कोणी उमेदवार आले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.